बाउंड्री जोन लोडून देत नाही. आता सगळ्या देशातला मराठा एक होणार. तुमच्या आरक्षणाचा विषय मार्गे काढण्यासाठी 100% सगळेजण ताकद लावू. तुमच्या लेकराला आरक्षण मिळवून काळजी करू नका. आम्ही दंड थोपटून तुमच्या पाठीशी उभा आहे, काळजी करू नका. तुम्ही म्हणलात 140 आमदार महाराष्ट्रातील, आमचे कुठे ते? आमचे असते तर आम्हाला आतापर्यंत आरक्षण मिळालं असतं. त्यांना आम्ही आमचं मानित बी नाही, त्यांना मोजित बी नाही. आता बघा तुम्ही, आता होणाऱ्या निवडणुकी सगळे मराठ्यांचेच पोर आमदार मंत्री झाले दिसतील तुम्हाला. आणि ते पण सगळे पोरच आणि सगळे म्हातारे माणसं, सगळे धोत्रावलीच जाणार आहेत तिकडं. आता ते आज जाऊन कचा कसा करणार सगळ्या जे आर वर यांच्या हाताला मोडल्याहून झाले ते सह्या नाही करत. आताचे आहेत ते, यांनी जर 6 जून पर्यंत आरक्षण नाही दिलं, 8 जूनला महाराष्ट्रातला 6 करोड मराठा 900 एकरमध्ये नारायणगड या ठिकाणी एकत्र येतो. तिथून बघा महाराष्ट्राची दिशा कशी बदलते. मुद्दाम कर्नाटक राज्यात सांगतोय, ते ऐकून ऐकून बधीर झाले. त्यांना माहितीये हे एकदा बोललं की होऊ शकतो. मी जर एकदा म्हणलो मुंबईत घुसल तर देशात कोणीच घुसलं नाही, आपण पठ्ठ्या घुसलो मराठे सगळे घेऊन. त्यांनी अर्ध्यातच अडविलं आणि मराठा ओबीसी आरक्षणात यावं म्हणून अध्यादेश काढला. 2012 कायद्यात दुरुस्ती करून ज्या मराठ्यांच्या नोंदी नाही त्यांना सगळ्या स्वऱ्याच्या माध्यमातून नोंदी आणि आरक्षण दिलं जाईल. आता त्याची सध्या अधिसूचना काढल्यामुळं म्हणणं लोकांचं ते घेत आहे. 6 लाख हरकती आल्यात असं त्यांचं म्हणणं आहे. 4 लाख तपासल्यात हेही त्यांचंच म्हणणं आहे. म्हणलं राहिले लवकर तपासा, नसता आचारसंहिता येतोवरच तुम्हाला सुखी. एकदा आचारसंहिता संपली की मी तुमच्या मागं लागलो म्हणून समजा. ते तयारीला लागले, त्यांना हा वाद अंगावर घ्यायचा नव्हता. आचारसंहिता लागायच्या अगोदर कॅबिनेट बैठक घेऊन मराठ्यांना आरक्षण द्यायचं होतं, परंतु कोणीतरी आडवा पडला. त्यांनी कॅबिनेट घेतले सुद्धा, परंतु कोणीतरी आडवा पडला आणि त्याच्यात दम नाही एवढा. त्याचं नाव सुद्धा या राज्यात घेऊ नका, ऑफिस आहे. तेव्हा माझ्या पुढे टिकत सुद्धा नाही. मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो. मी आता सहज गेलो होतो नाशिकला पाठीमागच्या महिन्यात. माझा एक मित्र आहे, तो आजारी होता म्हणून मी गेलो होतो. सगळा हवे बंद केलता, मला काय माहित त्याच्या घरा शेजारी तेवढा होतो. माझा मित्र त्याच्याच भीतीला भीतलवून राहतो आणि मला निघताना हे माहितच नव्हतं. माझ्याकडे फक्त एकच रात्र शिल्लक होती. दुसऱ्या दिवशी माझ्या लगातार सफा होती. म्हणलं मित्र आहे खूप आजारी, त्याचा पाय तोडायचा सांगितलाय डॉक्टरनं, इतका आजारी, आपण रात्रीतून भेट देऊन येऊ. माझी एकच गाडी काढली म्हणले, कोणालाच माहित नाही झाला पाहिजे. आणि नुसती अंतरवाली सोडली मुंबईपर्यंत माहित. मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी सगळा नाशिक शहरात बंदोबस्त लावला. ते म्हणले त्याच्या घरी काय चाललं. म्हणलं त्याच्या घरी, त्याचं घर तिथे म्हणलं माहित. त्याला म्हणा जाय जसं अमेरिकेला राहायला, मला जाऊन येऊ. नुसते एक चक्कर मारली मुंबईपासून सगळी यंत्रणा जागी होती. आपल्या नादीला लागणं त्याला एवढं सोपं नाही. आताही वळवळ चालू झाली त्याची. एकच दिवस बोलतो, परत 15 दिवस देव बोलत नाही, कारण आम्ही त्याला खंबीर आहे. त्याची काळजी तुम्ही नका करू, तुमच्या इकडचीच काळजी आम्हाला. आता तुम्ही थोडे असल्यामुळे, पण तुम्ही तुम्हाला एकटे समजू नका. आज शब्द आहे आमचा तुम्हाला, महाराष्ट्रातला आणि देशातला सगळा मराठा तुमच्या पाठीशी. कोणात हिंमत असेल तर इथून पुढे तुम्ही मराठ्यात त्रास देऊन दाखवा म्हणा, मग दाखवतो तुम्हाला. आपण आहे कोणाच्या वाटाने जायचं, पण त्यांना वाटा जाऊ द्या. एकदा बघा म्हणा महाराष्ट्रातली आपणची ताकद काय. देशादेशात या देशातल्या प्रत्येक राज्यातल्या मराठ्यावर अन्याय होऊ द्यायचा नाही. एकजुटीनं राहा,
मी तुम्हाला एका संदेश द्यायला आलो इच्छितो रा, विनाकारण आपले तंगड्या मोडायचं आपण काम करू नका.